घटनापीठानं सुद्धा मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवली नाही. शैक्षणिक प्रवेश, नोकर भरतीला दिलासा मिळाला नाही, हे सरकारचं अपयश आहे, सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे, अशी टीका विनायक मेटेंनी केली. सरकार योग्य प्रकारे बाजू मांडत नाही, दिल्लीचे वकील कोणताही समन्वय ठेवत नाहीत, झालं एवढं नुकसान खूप झालं. अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळेला मेटेंनी केली. मराठा समाजाचे नेते गप्प का असा सवालही त्यांनी केलाय. उद्याच्या अधिवेशनात सगळ्या मंत्र्यांनी चर्चा घडवण्याचं काम केलं पाहिजे, सर्व आमदार महोदयांनी पत्र लिहिलं पाहिजे, तसं झालं नाही तर सर्व आमदारांनी उद्याचं अधिवेशन चालू देता कामा नये असंही मेटे म्हणाले. अशोकराव चव्हाण साहेब जे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आत्तापर्यंतचं जे अपयश आलेलं आहे याची जबाबदारी घेऊन 25 तारखेला चांगला निर्णय येऊ द्यायचा असेल तर चांगल्या मंत्री महोदयांच्याकडं त्यांनी ही जबाबदारी सोपवावी आणि जेवढं नुकसान त्यांनी केलं आहे ते आता बस करावं आणि स्वतःहून त्या उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. ही आमच्या सगळी मराठा क्रांती मोर्चा आणि आमच्या सगळ्या संघटनांची मागणी आहे. मराठा समाजाचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे याच्यापैकी एक सुद्धा बोलत नाही. भुजबळ साहेब राष्ट्रवादीचे बोलतायत, मग अजित पवारांना बोलायला काय झालं, जयंत पाटीलांना बोलायला काय झालं, ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. वडट्टीवार काँग्रेसचे बोलतायत, मग बाळासाहेब थोरात साहेबांनी बोलायला काय झालं किंवा अन्य त्यांच्या नेत्यांनी बोलायला काय झालं, ह्या सगळे नेते का गप्प आहेत, हे आमदार का गप्प आहेत, सगळे नेते का गप्प आहेत, याचं उत्तर या सर्व नेत्यांनी देणं आवश्यक आहे.